ही उमेदवारी जाहीर केली आहे नव्याण्णव उमेदवार आज जाहीर झाले आहे देवेंद्रजी यादी देवेंद्रजीला उमेदवारी दिली आहे मलाही दिली आहे आमचे सर्व उमेदवार आणि येणारी पुढची यादी आहे दुसरी तिसरी जे काही उमेदवार आमचे येतील ते उमेदवार शंभर टक्के निवडून येतील याकरता आम्ही काम करणार आहे आम्ही मतदान केंद्रावर हार्ट टू वाटण मॅन टू मॅन जनतेला भेटणार आहोत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही महायुतीला निवडून देईल जनतेला विकास पाहिजे आहे महायुतीकडे विकासा विकासाचा अजेंडा आहे विरोधकाकडे काही नाही आहे विरोधकाकडे तोंडाच्या वफा आहे आणि आमच्याकडे विकास आहे केंद्रातलं मोदीचं सरकार आमच्याकडे आहे आणि पुढचे पाच वर्ष आम्ही महाराष्ट्र क्रमांक एकवर वर आणण्याकरता काम करणार आहोत आणि जे उमेदवार आज जाहीर झाले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के सर्व उमेदवार निवडून येतील भाजपचे खरं पाहिलं तर एकशे पाच आमदार होते काही अपक्ष आमदारी जे भाजपचे समर्थक होते त्यांनी पक्षात प्रवेश केला होता ज्यांची नावं आज नाही आहे सिटिंग आमदारांची त्यांची उमेदवारी कापली गेली आहे तिकीट कापली गेली असं मानायचं की नंतरच्या पुढच्या यादीमध्ये त्यांचे नाव हो येऊ शकतात नाही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल दुसरी यादी तिसरी यादी चौथी यादी जे काही यादी येतील त्यामध्ये बऱ्यापैकी सर्वांचेच त्या ठिकाणी प्रतिबिंब दिसेल आपल्याला असं कुणाला कापाकापी वगैरे विषय नाही आहे शेवटी पक्ष हा मेरिट ठरवतो केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा निर्णय करतं तेव्हा तो मेरिटवर करतं तुम्हाला असं वाटतं की पुढच्या यादी चांगल्या असतील आज जसं नागपूर मध्य जे सिटिंग आमदार आहे विकास कुंभारे त्यांचं नाव हो या यादीमध्ये नाही आहे नागपूरमध्येमधून कुणाला उमेदवारी अजून जाहीर पण झालेली नाही अनेक ठिकाणी आपण चर्चा करतो आहे काही महायुती चर्चा पेंडिंग आहे एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्व बसतो आहे शेवटी महायुतीची चर्चा अंतिम झाल्यावर दुसरी यादी तिसरी यादी येईल एकावेळी सर्वच यादी येऊ शकत नाही त्यामुळं सर्वांचाच त्या ठिकाणी विचार आम्ही करतो आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड दुसरी यादी तिसरी यादी लवकरच देईल अनेक वरिष्ठ नेत्यांचे नावही आजच्या यादीमध्ये आहे तर सर्वांना पुन्हा संधी सर्व पक्षाने पुन्हा विश्वास टाकला सर्व वरिष्ठ नेत्यांना वरिष्ठ नेत्यांनी निवडणुका लढवा असा पक्षाचा आदेश होता त्यानुसार यादी आली आहे त्यामुळं र मान्य सुधीर भाऊ असतील त्या ठिकाणी गिरीश महाजन असतील रवी चव्हाणजी असतील आम्हीच आहोत देवेंद्रजी मी असे अनेक नेते जे महाराष्ट्राचं राधाकृष्ण विखे पाटील आहेत जे आमचा कोर ग्रुप आहे जो आमचा राज्याचा निवडणूक संचालन समिती यामध्ये जेवढे उमेदवाराची नाव होती त्या सर्वांनाच उमेदवारी मिळाली आहे एक अँटी इन्क्युंबेन्सी निवडणुकीमध्ये जाताना जे विद्यमान आमदार किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याबद्दलचा एक विषय असतं आणि त्याच्या अनुषंगाने पुढचं जिंकणं किंवा पराभूत होणं ठरलेलं असतं भाजपला आपल्या सगळ्या आमदारांवर खूप विश्वास आहे यादीतून दिसून येत आहे कारण बहुतांशी लोकांना पुन्हा संधी मिळाली आहे आमच्या आमदारांनी खूप चांगलं काम केलं आहे उद्धव ठाकरे सरकार असताना आमच्या आमदारांना पिसाळून टाकलं होतं पण एकनाथ शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर ज्या पद्धतीने मागच्या अडीच वर्षामध्ये आमच्या आमदारांनी सर्वच व्यक्तिगत लाभाच्या योजना सार्वजनिक कामं हे जे केले आहेत त्यावरनं आमदारांनी जे चांगलं काम केलं सर्वांनीच चांगलं काम केलं ज्यांचं तिकीट कमी झालं त्यांनीही चांगलं काम केलं आहे पण त्या ठिकाणी जिंकू शकतो ही मेरिट आहे तर मला वाटतं की जी यादी आली आहे ती उत्कृष्ट आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे आभार मानतो आणि विश्वास देतो आपल्याला की सर्व उमेदवार जिंकतील आज नव्याण्णव लोकांची यादी आली आहे बरेचसे नाव अजूनही शिल्लक आहे असं वाटतं की भाजप दीडशेपेक्षा जास्त जागांवर स्वतः निवडणूक लढणार आहे कारण अजून बरेचसे मतदारसंघ भाजपचे बाकी आहे आणि नव्याण्णव लोकांची यादी आजच आलेली आहे दीडशेच्या वरती भाजपची यादी जाईल मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल आम्ही नंबर गेम खेळत नाही आम्ही जिंकण्याकरता लढतो आहे एकनाथजी ज्या ठिकाणी लढणार आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर गेम तेही करणार नाही त्यांना जिथे वाटतं जिंकतो तिथे ते घेणार आहे अजित अजितदादे नंबर मध्ये फसले नाहीये त्यांना वाटतं मी जिंकतो ते घेणार आहे आणि आम्ही तर कामठीमधून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर त्यांची एबीपी माझावरती आपण ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया बघतोय सर्वात महत्वाचं या यादीमधलं या नावमध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्याशी आता आमच्या एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक या संवाद साधतील सरिताजी तुमच्याकडे श्री जया स्वागत आहे एबीपी माझामध्ये आणि खूप खूप अभिनंदन पहिली निवडणूक ही तुमची असणार आहेत